स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल. सामना त्वरित सुरू करा, कुठलाही विना विलंब न लावता सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चितच आपले देवमान रामराव भगत यांनी देखील आपल्या मंडळाला रोख रक्कम 1000 रुपयाचं धनादेश दिलेला आहे. धन्यवाद. चौटायरवा मानकुली ये आणि मरवाई दिवे दोन्ही संघांना आमच्या समालोचक कक्षाच्या वतीनं ऑल द बेस्ट. 4 शतकांचा सामना आहे. गेमान पंच गोरख पाटील आणि सूर्यकांत मोरे सर. सोमनाथ गोंडले भाऊ आपले देखील सरचे स्वागत असेल. स्ट्राईक वर आहे तो प्रदीप आणि नॉन सतीश. स्ट्राईक वर सतीश, नॉन स्ट्राईक वर प्रदीप. पहिला चेंडू कार्पेटी सरने चेंडूला खेळून करतोय रुपेश. याचा चांगला प्रयत्न होता, एकदा पूर्ण केलेली आहे सतीश यांनी. एका धावीने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. बिनबात 1 मरवाई दिवे आणि चौथ्यावा मानकुली ये मेगा फिनाले आपण सामना पाहतोय. निश्चिताच नंदनदादा पाटील आपली रजा घेताना आपण अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलीत. आपलं पुन्हा एकदा मी ग्रामस्थ मानकुलीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय आणि खरोखर दोन्ही संघांना त्यांनी ऑल द बेस्ट केलेले धन्यवाद. आपण पाहू शकतो आपले मान्यवर आपली रजा घेताना 2 धावा कंप्लीट करतोय. प्रदीप भोईर अडवोकेट आहेत. धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 3 धावा. 3 धावा कंप्लीट झालेले आहेत. देवानंद भोईर ओवर द विकेटनी मार्गस्थ होईल. प्रदीप यांच्यासाठी अतिशय चांगला चेंडू, लेटकटचा फटका बघितला, गलीमध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं. एकदा पूर्ण करतोयत दोन्ही फलंदाज आणि एका धावेनी संघाच्या फलकावर आपल्याला धावसंख्येत बदल पाहायला मिळेल. तो बिनबाद जिंदाबाद 4 धावा. 4 शतकांचा निर्धारित सामना आहे. मेगा फिनाले चौथ्यावा 40+ आयोजित चौथ्यावा चषक 20-20. जयदुर्गा सुरई संघ स्पीडअप करायचा, खेळ स्पीडअप करायचा आहे. चौथ्यावा मानकोली ए आपल्याला त्यानंतर फलंदाजी करायची. आपल्या सांगण्यानुसार दोन्ही कर्णधारांच्या सांगण्यानुसार आम्ही 4 षटकांचा सामना खेळवलाय. निश्चितच उज्ज्वला राम भोईर आणि राम दामोदर भोईर या मान्यवरांनी मरवई दिवे संघासाठी ऑल द बेस्ट केले. अतिशय चांगला फटका, पॉवर प्ले त्या शतकातील पॉवर प्ले चा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप इस्ट कव्हर रिजनच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. गुड शॉट. पुढे सरकेल ती बिनबाद 8 धावा. खरोखर या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्याची मदत केली आहे, बक्षीस रूपाने मदत केलेली आहे, त्या सर्व दानशूर दात्यांचं मी गणेश दादा केणे आणि त्यांच्या संपूर्ण चौटेरवा हे संघाच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतोय. रामकृष्ण माली आणि भूषण माली मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. आरसी आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू आहेत आणि इथे मात्र फलंदाज माघारी जातोय सतीश. डीजे कार्यक्रम केनी गेले 3 दिवस आपण पाहतोय नवीन 40+ चे जे खेळाडू बाद होत आहेत, पंचांना समजत नाही तरी सुद्धा ते खेळपट्टी सोडतात. खरोखरच मी अभिनंदन करेन सर्वच खेळाडूंचं ज्यांनी ज्यांनी ही सकारात्मक कृती दाखवली त्यांचं. अगदी बरोबर आहे. आणि मित्रांनो हाच खरा क्रिकेटचा विजय आहे. तुम्ही खेळाडू वृत्ती दाखवा, तुम्हाला फक्त कॉमेंटेटर आणि आयोजक पाहत नाहीये तर संपूर्ण जगामध्ये स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत आणि या क्रीडानगरीमध्ये देखील कित्येक गावातील प्रेक्षक आपला खेळ पाहण्यासाठी आहेत. एक चांगली खेळाडू वृत्ती आणि हाच खरा क्रिकेटचा विजय आहे. 1 बाद 8 धावा. 1 बाद 8 धावा. व्यासपीठावर शुभागमन झालेले आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडू
एक समाजसेवक व्यक्तिमत्व रामकृष्ण नामदेव माली यांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे. धन्यवाद. वेलकम ही खर्चित करा. प्रवीण पाटील आलेले आहे, एसटी रक्षक आहे. निश्चितच प्रमोद पाटील यांचे बंधू आहेत, ज्यांनी समालोचकातून आम्हाला आज मोलाचं सहकार्य केलं. प्रवीण पाटील फलंदाजीसाठी. प्रदीप यांनी टेस्टच्या अंदाजाने चेंडू सोडून दिलेले आहे आणि निश्चितच पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येनी संघाच्या फलकावर एका धावेने बदल पाहायला मिळतोय, तो एक बाद नऊ धावा. अविन आलेले आहे गोलंदाजी. चेंडूला हुकचा फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी अप्रतिम षटकार. गुड शॉट. षटकारांच्या हॅट्रिकसाठी राम भोईर आणि उज्ज्वला राम भोईर विद्यमान पंचायत समितीचे सदस्य आहेत यांच्याकडून आणि परेश भोईर. जर कुठल्याही फलंदाजानं षटकार चौकारांची हॅट्रिक पेश केली तर त्यांना तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. धन्यवाद. अविन वेलकम. मनोहर जोशी साहेब तसेच सुभाष जोशी इलेव्हन भादवाड या संघाचे सर्वे सर्वा आणि संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मनोहर जोशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. तसंच सुभाष उत्कृष्ट गोलंदाज जोशी इलेव्हन भादवड संघाचे. धावसंख्या आपल्याला पुढे सरताना पाहायला मिळेल ती 17 धावा. दुसऱ्या शतकाला प्रारंभ झालेला आहे आणि अतिशय चांगली फलंदाजी करतोय ऍडव्होकेट प्रदीप भोईर. व्यवसायाने वकील आहेत मात्र क्रिकेटवर देखील तेवढंच अपार प्रेम. निश्चितच आमचे हरिभक्त पारायण एक उत्कृष्ट गायक मानकुली गावची आन बान शान पंडित श्रीपत केनी या माऊलीने देखील आमच्या मंडळाला रोख रक्कम 1000 रुपयाचा धनादेश दिलेला आहे. धन्यवाद. कृपया प्लीज गेम जरा स्पीड अप करा. चौथा एरो मानकुली संघाचे कर्णधार. आपण नक्कीच या ठिकाणी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. सचिन माळी आपल्या संघ सहकार्याने आपण बजावून ठेवा, कारण यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्लीज निश्चितच आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व करसनदादा गुरुनाथ केनी यांचे सुपुत्र प्रीत करसन केनी हे अर्बन स्पोर्ट एज्युकेशन असोसिएशन इंडिया अंडर 70 वय वर्ष 17 कबड्डी येथून त्यांनी खरोखर अजिंक्यपद पटकवलेलं आहे. नेपाळ येथे स्पर्धा झाली होती आणि खरोखर आमच्या गावातील नाव या मुलांना निश्चितच रोशन केलेलं आहे. मी त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन करतोय आणि पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थ मानकुली आणि ग्रामपंचायत कमिटीच्या वतीनं प्रीत याला शुभेच्छा देतोय. धन्यवाद प्रीत करसन केनी. गली क्षेत्रामध्ये देवानंद भोईर दक्ष आहे. चांगला लेटकटचा फटका आपण बघितला प्रवीण पाटीलच्या बॅट मधून, मात्र एकापेक्षा जास्त धाव घेता आली नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. 19 धावा, सॉरी चुकीची दुरुस्ती, 19 धावा. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गुणलेखक सुरई गावचे सुपुत्र आहेत नंदू पाटील. खरोखरच अचूक प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद. ते मात्र देवानण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू रोखू शकले नाही. चेंडू जाईल शॉर्ट थर्ड मॅन रिजनच्या शिमारीशेकडे. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. आपण पाहू शकतो एक्शन डेप्री मध्ये टीप थर्ड मॅन शिमारीशेकडे देवानण्याचा प्रयत्न असफल झालेला आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार आणि या चौकारने धावसंख्या पाहायला मिळते ती 23 वर.
निश्चितच षटकारांचा भाव वधारलेला आहे 10,000 रुपये आणि इथे मात्र षटकार काही मारता येत नाहीये. मिड विकेट वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, बिंदास माली चेंडूवर झेपवतोय आणि प्रदीप भोईर याला माघारी जावं लागेल. एक धाव ऍड होईल तर दुसरा फलंदाज बाद होईल तो मरोई दिवे संघाचा. 24 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले सलामीवीर सतीश आणि प्रदीप. मी घेऊन चलतो व्यासपीठावर. इथे मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मानकुली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौभाग्यवती निर्मला सुनील माली या वहिनींचा स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सवठेरो मानकुली या संघाचे अध्यक्ष आणि खेळाडू रमाकांत भगवान किनी वहिनी आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मानकुली ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत माजी सरपंच निर्मला सुनील वहिनी यांचं स्वागत सन्मान व्यासपीठावर केलं. त्यानंतर जोशी इलेव्हन भादवाड या संघाचे सर्वे सर्वा आणि आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी साहेब देखील या स्पर्धेसाठी इथं हजर आहेत. त्यांचं देखील इथं स्वागत सन्मान केलं जाणार आहे. निश्चितच मनोहर जोशी साहेबांनी दमन चषकावर एक उत्कृष्ट चौकार पेश केला होता. जेव्हा खेळाडू कमी असतात तेव्हा ते ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगला व्यक्तिमत्व आणि निश्चितच कमी ते आम्ही नेहमीच त्यांनी भूमिका बजावलेली आहे. त्याचबरोबर जोशी लो माधवर संघाचे उत्कृष्ट गोलंदाज सुभाष आपल्या व्यासपीठावर आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आहेत मात्र संघाला हवी तशी कामगिरी अजूनही चालू हंगामामध्ये करता आलेली नाहीये. कृपया गेम स्पीडअप करा प्लीज. प्रमोद प्लीज आपण बिंदास धन्यवाद. ओवर टू शल्के सर. यानंतर उंचावरून खेळला गेलेला चेंडू आणि चांगला प्रयत्न दुर्योधन याचा दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा निश्चितपणाने तरी रोखू शकले नाहीत. 2 धावांनी संघाची धावसंख्या निश्चितपणाने 2 वाढली आणि धावसंख्या मात्र झाली ती 26 धावा. निश्चितच बाळेमामा यांचे बावडे बिल्डर यांनी सामना सुरू होण्याआधीच मरोई दिवे संघासाठी एक घोषित केलेली आहे. जर आपण चौथ्या चषकावर नाव कोरता तर आपल्या संघाला रोख रक्कम 5,000 रुपये गोटेकडून मिळणार आहेत. धन्यवाद. दरम्यान मैदानावर 26 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बिंदास आता मात्र प्रवीण साठी उंचावरून टोलला चेंडू फार काळ चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सरळ जातोय मिड विकेट सीमेच्या पलीकडे. उत्तुंग उत्तुंग षटकार. लियान डीजे पॅरी निश्चितच 6 धावांनी धावसंख्या इथे मात्र पुढे गेली आणि धावसंख्या झालेली ती 32. 2-32 अशी ही धावसंख्या या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मरवाई केवणी दिवे संघाची निश्चितच अंतिम सामना आहे. दोन्ही संघांवर एक वेगळ्या पद्धतीचे दडपण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 32 धावा 2 गडी मात्र बाद झालेले. तिसरं षटक प्रगतीपथावर असलेलं पाहायला मिळतं. अधिक वेळ मानकोली संघ आपण खर्च करू नका. यानंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. स्टेप आउट होऊन मारलेला हा फटका पाहूया. सरळ जातो पुन्हा एकदा दुर्योधन याच्या हातामध्ये चांगलं क्षेत्रक्षण आता मात्र पाहायला मिळालं. धावबाद करण्याची कोणतीही संधी नाही. दरम्यान 2 धावा मात्र धावपलकावर इथे लागलेल्या पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या 2 वाढून पुढे गेलेली झालेली ती 34. धन्यवाद सुनील शेळके सर. मी आपल्याला थांबवतोय. आपल्या व्यासपीठावर उपस्थित गुरुदत्त पोटीप्लस संघाचे खेळाडू आणि मानकुली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रामकृष्ण दादा माली उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद. दरम्यान संदेश पाटील निश्चितच बावडे बिल्डर आहेत. रामकृष्ण दादा यांच्या सोबतीला ते आपण व्यासपीठावर आलेले आहेत. संदेश पाटील मी रमाकांत केनीला विनंती करतोय की संदेश पाटील यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. आणि इथे मात्र चुकी पाहायला मिळते. फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झाले आहेत प्रवीण पाटील. टीम मीटिंग नको आहे प्लीज. टीम मीटिंग नको आहे. चौथा मानकोली
थँक्यू डीजे. बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा धावबाद झाला होता. चला फलंदाज प्लीज लवकर चला. स्कोर आता मात्र झालेला आहे 35 धावा झालेल्या आहेत. 3-35 मरवाई दिवे संघाची धावसंख्या. 3-35 अशा पद्धतीची जी परिस्थिती मैदानामध्ये आपण पाहू शकता. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. तिसरं षटक मानकोली संघाकडून घेऊन आलेली तर बिंदास माळी पाहूया. या अगोदरच्या सामन्यामध्ये बिंदास्ताने विकेट हॅट्रिक घेतलेली पाहायला मिळालेली होती. गजानन भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक मिळणारे मरवाई दिवे संघ जर आपण अंतिम विजेतेपद पटकावता तर. धन्यवाद गजानन भोईर, आपलं खूप खूप आभार. आता मात्र प्रदीप आणि सुधाकर अशी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकता. बिंदास यानंतरचा पुढचा चेंडू. षटकार हॅट्रिक साठी अवक्या अक्षय पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. दरम्यान एक धाव निश्चितपणाने दरम्यान पूर्ण केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 36 धावा. 3 गडी मात्र बाद झालेले त्या 36 धावांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. तिसरं षटक घेऊन आलेले बिंदास माळी पाहूया 36 धावा आणि अंतिम वेळेचं भान ठेवा. बिंदास माळी प्लीज, सचिन माळी आपणास ही विनंती असेल वेळेचं भान ठेवा. नंतर 4 षटक खेळायचे आहेत. अंधार झाला तर फलंदाजी करण्यास आपणास अडचण येऊ नये म्हणून आताच सांगताय की हॅलो अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याकडून चौकार षटकाराची हॅट्रिक मारली तर 2000 रुपयांचं पारितोषिक. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण होते. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. फेक खराब होती, पाहायचं काय घडतंय. आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद. ज्याही प्रेक्षकांना पैसे लावायचे असतील, पारितोषिक लावायचे असतील, समालोचन कक्षामध्ये कॅश आणून द्यायचंय तुम्ही. ज्याही प्रेक्षकांना पाठीराख्यांना पारितोषिक लावायचे असेल फोन करून आम्हाला पारितोषिक लावू नका प्लीज. नंतर आठवण राहणार नाही. त्यापेक्षा एक काम करा, पैसे रोख आमच्याकडे आणून द्या, तुमचं नाव लिहून द्या, आपली रक्कम ही खेळाडूपर्यंत संघापर्यंत पोहोचली जाईल. दरम्यान धावबाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेसाठी धावबाद आपल्याला पाहायला मिळाला मैदानामध्ये. धावसंख्या मात्र पुढे गेली आणि धावसंख्या मात्र झालेली ती 4-38. आता मात्र हे निर्वाणीचं षटक, शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील, चिकणेसर याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जाईल. कारण मागच्या सामन्यामध्ये प्रमोद याने 20 धावा डिपेंड केलेल्या होत्या. आता मात्र पहिला डाव समोरचा संघ खेळतोय आणि या पहिल्या डावमध्ये आतापर्यंत 3 षटकांच्या खेळामध्ये 38 धावा म्हणजे फार मोठी धावसंख्या निश्चितपणे या फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी केलेली आहे. उर्वरित 6 चेंडूंमध्ये जर 10 धावा आल्या तर डेंजर झोन निश्चितपणे, इथे डेंजर झोन मध्ये ती धावसंख्या असेल असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, जीवनामध्ये कॉन्फिडन्स आवश्यक असतो. मी तारीफ करेन कॉन्फिडन्सची लकी गोंदले यांच्या, कारण त्यांनी पहिल्या सामन्यापासून सांगितलं होतं की आमचा इरादा आहे की आम्ही डिपेंडिंग चॅम्पियन आहोत, ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला चॅम्पियन व्हायचंय. खतरनाक कॉन्फिडन्स. निश्चितच टार्गेट सेट केलेलं होतं आणि त्या टार्गेट साठी देर इज अ डिफरन्स बिटवीन कमिटमेंट अँड ड्रीम. प्रमोद आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जातोय दुर्योधन धुमाळ्याच्या कडे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळाले. दुर्योधनी आला, रनआउटची संधी असेल परंतु तीही हुकलेली आहे. 2 धावा दरम्यान पूर्ण. थँक्यू अक्षय पाटील. प्रवीण गोंदले यांच्यासाठी एका षटकाराला आपण जे 500 रुपयाचं पारितोषिक ठेवले समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. प्रवीण आपणास सुवर्ण संधी असेल, आपण जर षटकार मारता तर. दरम्यान चिकणेसर धावसंख्या मात्र गेलेली होती 40 वर. 4-40 या षटकातील पुढचा चेंडू प्रमोद याचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जातोय करणामदादा किनी यांच्याकडे. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान 2 धावा तरी रोखू शकले नाहीत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने वाढून पुढे गेली आणि धावसंख्या झालेली ती 4-42. चौथं षटक मात्र प्रगतीपथावर. चौथ्या षटकातील 2 चेंडूंची फेक मात्र झालेली पाहायला मिळाली आणि दोन्ही चेंडूंवर दुहेरी म्हणजे 4 धावा आतापर्यंत या धावपलकावर लावण्यामध्ये यश मिळालेलं आहे फलंदाजाला. धावसंख्या आहे 42, 4-42. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. नंबर 1 चा संघ चौथा हिरवा मानकोली ए आणि मरवाई दिवे. सुधाकर आपण षटकार मारता तर 500 रुपयांचं पारितोषिक अक्षय कडून. आणि बघायचं काय घडलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार
चौकार जातोय चार धावा निश्चितपणे इथे या संघाच्या धावसंख्येमध्ये वाढताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाते ती 46 वर. चार बाद 46 या षटकातील तीन चेंडू निश्चितपणे शिल्लक असतील. प्रमोद हे शेवटचं षटक घेऊन आलेले चौथा हिरवा माणकुली या संघाकडून. 46 धावा धावपलकावर. आता मात्र सुधाकर याच्यासाठी फुलटॉस चेंडू होता. निश्चितच एक धाव पूर्ण झालेली आहे आणि हा चेंडू सरळ जातोय सीमा पार चौकार. धन्यवाद लियान ढिजे. आता मात्र संघाच्या 50 धावा निश्चितपणे पूर्ण होतात आणि या फायनलचा स्कोर कसा असला पाहिजे तर तो असा असला पाहिजे दाखवून दिलेले केवणी दिवे संघाने. षटकातील काय चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक अक्षयकडून. यावेळी मात्र चेंडू खाली राहतोय. इनर एज लागून चेंडू नॉनस्टॉप गेला होता. शॉर्ट फाईन लेग सीमारे क्षेत्ररक्षकाकडे आणि अशा प्रकारे एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते 51 धावा. निश्चितच माणकोली गावासाठी एक गुड न्यूज आहे. एकविरा माणकोली संघाने सरवली गावामध्ये आयोजित उपतालुका प्रमुख चषकामध्ये फायनल मारलेली आहे. अभिनंदन 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 एकविरा माणकोली. रेग्युलर संघ अंतिम सामन्यामध्ये विजेता ठरलेला आहे आणि विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. चालू वर्षातील खातं खोललेलं आहे एकविरा माणकोली संघाने. बघूया आता एक अजिंक्यपद एक उपविजेतापद आणि बघूया वादळ आता एकविरा माणकोली संघाचं घोंगावतंय का. चालू सामन्यात मात्र चौथा हिरो माणकोली ए संघाला आपला लक आजमावायचं आहे कारण नंबर एक वर आहे. दोन विजेतेपद पटकावलेले आहेत चौथा हिरो माणकोली ए संघाने. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू निघून जातोय. तेच तर्रार चेंडू एस टी रक्षक रुपेशकडे आणि अशा प्रकारे चार षटकांची समाप्ती झालेली आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा करून 52 धावांचं लक्ष मरवाई दिवे संघाने ठेवलेले चौथा हिरो माणकोली ए संघासमोर. पहिला डाव निश्चितपणे चिकनेसर इथे संपतोय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या गेलेली आहे ते 51 वर आणि 52 धावांचं लक्ष असेल 13.00. अशा पद्धतीने सरासरी इथे राखावी लागेल चौथा हिरवा माणकोली ए संघाला. आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपली सरासरी काय आहे. 13.00 ने आपल्याला धावा करायची आहे तर चौथा हिरवा माणकोली ए संघ आणि हा अंतिम सामना निश्चितपणे तुम्हाला यानंतर जिंकता येईल. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता आपलं सजलेलं अशा पद्धतीचं भरगच्च हे व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सुनील शेळके सर चौथा हिरवा स्पोर्ट्स आयोजित या चौथा हिरवा चषकामध्ये पुन्हा एकदा या संध्याकाळच्या अंतिम सामन्यामध्ये स्वागत करतो. केमिणी दिव्या संघ आपणास विनंती असेल कोणत्या पद्धतीचा वेळ विलंब न करता आपण लवकरात लवकर आपले सर्व संघ सहकारी घेऊन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लखीजी गोंदले आपणास एक सूचना असेल प्लीज. आपल्या म्हणण्यानुसार चार षटकांचा सामना खेळवलेले नाणेफेक जिंकल्यानंतर आपण फलंदाजी घेतली मात्र आता फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण सहकार्य करायचं प्लीज. इथपर्यंत आपण सुरेख साथ दिलेले नक्कीच चांगली साथ दिलेली आम्हाला पूर्ण दिवसात. मात्र या शेवटच्या सामन्यात कुठल्याही प्रकारचा आपल्याला गालबोट या स्पर्धेला लागू नये याची कृपया आपण तसदी घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चौथा हिरवा स्पोर्ट्स आयोजित या चौथा हिरवा चषकामध्ये निश्चितच बरीच व्यक्तिमत्व असे आहेत की ज्यांनी हे सामने पार पाडण्यासाठी आपला हातभार लावलेला आहे. ज्यामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील, ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतील, त्याचबरोबर सर्व क्रिकेटवर प्रेम करणारे मान्यवर असतील, गुरुदत्त सांप्रदायिक सेवा मंडळाचे काही सदस्य असतील. आपणा सर्वांचं या चौथ्या हिरवा चषकामध्ये स्वागत आणि आभार व्यक्त करतो. चला केवणी दिवे संघ आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
पाच वाजून 55 मिनिटं निश्चितपणाने झालेली आहेत आणि धावांचा पाठला करायचाय 52 चला 13.00 या धावगतीने निश्चितपणाने निर्धारित 4 षटकांमध्ये 52 धावांचा पाठलाग करावा लागेल चौथा हिरवा मानकुली ए संघाला. आणि या 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी निश्चितपणाने मैदानामध्ये जी जोडी मार्गक्रमित होते सलामीची जोडी ज्यामध्ये आपण पाहू शकता मिस्टर परफेक्ट प्रमोद आणि त्याला साथ देण्यासाठी येत आहेत अविन. धन्यवाद सुनील शेळके सर. गेल्या 3 दिवस या समालोचन कक्षामध्ये आम्हाला सुनील शेळके सर तसेच काळीराम केनी माजी उपसरपंच आणि चौथा हिरवा मानकोली बी संघाचे खेळाडू ज्यांनी आज विकेट हॅट्रिक क्लीन बॉल विकेट हॅट्रिक घेतली रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये राहिला काळीराम केनी सर. दोन्ही समालोचक या स्पर्धेमध्ये चौथा हिरवा बीच आहेत सुनील शेळके सर आणि काळीराम केनी. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड असा आहे की समालोचकांना मॅन ऑफ द मॅच पहिल्यांदा 2 समालोचकांना भेटलेले मोहन भोईर त्याच्यानंतर काळीराम केनी. या स्पर्धेमध्ये क्लीन बॉलची हॅट्रिक झाली होती. या स्पर्धेमध्ये कॉट बिहाइंडची हॅट्रिक बिंदास माली याच्या गोलंदाजीवर झाली होती. म्हणजे या स्पर्धेने बरेचसे रेकॉर्ड केलेले आहेत. 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेली चौथा हिरवा ए संघ आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या पद्धतीचा वेळ विलंब न करता आपण लगेचच हा सामना सुरू करायचा. पहिले गोलंदाज प्रथम षटक घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतील सुधाकर आणि सामना करतील अविन. गेम इज ऑन. पंच तयार. वैप्रेम केवनी दिवे संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याकडून बक्षीस आलेले आहे. यावेळी मात्र पहिला चेंडू जातोय नॉन स्टॉप शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मात्र एका धावेने अविन आपलं खातं खोलतोय. एका धावेने चौथा हिरवा मानकोली ए संघाचं खाते खोलत आहे. 22 कोंबडे दिले जाणार आहेत प्रवीण पाटील यांच्याकडून मरवाई दिवे संघ जर अंतिम विजेतेपद पटकावतो तर. निश्चितच पहिला चेंडू इथे फेकला गेला आणि पहिल्या चेंडूवर एक धाव निश्चितपणाने इथे आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र कुठल्याही प्रकारचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जाणार नाही. कृपया लक्ष द्या सर्व पाठी राखे. शेवटचा सामना सुरू आहे. अतिशय अतितटीचा सामना सुरू आहे. चला टाइमपास नको प्लीज सुधाकर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. खेळण्यासाठी सज्ज प्रमोद. शॉर्ट चेंडू शॉर्ट आर्म फुल केलेला आहे आणि झेल सुटतोय. आणि झेल ही कुणाचा सुटलेला आहे तर प्रमोद भोईरचा. या सुटलेल्या झेलावर मात्र 2 धाव मिळतात. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. खराब फेक. अविनचं नक्कीच लक्ष नव्हतं प्रमोदकडे आणि त्यामुळे ही तिसरी धाव मिळाली नाही. मी तर असे म्हणेन मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या होते 3. बिनबाद 3 अशा पद्धतीची परिस्थिती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते चौथा हिरवा मानकोली ए संघाची. 52 धावांचं विशाल काय अशा पद्धतीचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल झालेली चौथा हिरवा मानकोली ए संघ या षटकातील यानंतरचा पुढचा चेंडू. सुधा शॉर्ट चेंडू शॉर्ट आर्म पुल केलेला. व्हॉट अ ग्लोरियस शॉट. डीप एक्स्ट्रा डीप स्क्वेअर लेग स्क्वेअरच्या बाहेर चौथा. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅक फुटला पूर्ण मागच्या पायावर वजन घेतलं होतं शरीराचं आणि एक जबरदस्त तंत्र शूटच पुलचा फटका आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 7. बघूया आमचे पंच त्या ठिकाणी गेलेले आहेत. टीव्ही मॉनिटरवर आपण रिप्ले पाहत आहोत निश्चितपणाने. आणि हा षटकार घोषित केलाय पंचांनी. निश्चितपणाने 6 धावा या धावसंख्येमध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला चला वेल वर दौडू नका प्लीज. नाही बघितलंय षटकार आहे. गोंदले साहेब बघितलं प्लीज. धन्यवाद आपण सहकार्य करत आहात. थँक्यू. संघाची धावसंख्या मात्र आता गेलेली 9 वर. 12th मॅन आहे तुमचा. बघतोय बघतायत बघतायत प्लीज. 9 धावा आतापर्यंत धावपलकर लागलेले पाहायला मिळतील. यानंतरचा पुढचा चेंडू प्रमोद पुन्हा एकदा तयार. आता मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवून फेकी करेपर्यंत 1 धाव निश्चितपणाने पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाते ती 10 वर. बिनबाद 10 अशा पद्धतीची ही परिस्थिती चौथा हिरवा मानकोली ए संघ मैदानामध्ये दाखल झालेले 52 या धावांचा पाठलाग करताना. 52 धावांचा पाठलाग आणि धावसंख्या झालेली आतापर्यंत 10.
यावेळी मात्र लाफ केलेल्या चेंडूला फोर्स केला होता, वाइड ऑफ लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय, वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी चौकार. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. चार धावा, चार धावाने धावसंख्या पुढे सरकते, बिनबाद 14. अभिन याचा आक्रमक पवित्रा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी अभिनयाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि तेच सातत्य निश्चितपणे या सामन्यामध्ये राखताना अभिन इथे यशस्वी होतोय का पाहायचा. एक चौकार आतापर्यंत मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सुधा यावेळी मात्र पाहायचंय, पुन्हा एकदा शपल क्रॉस झाला होता फलंदाज आणि निघून गेला चेंडू यष्टी रक्षकाकडे. एक तेज तरार चेंडू होता. पहिलं षटक संपलेले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेले आहेत. बिनबाद 14, अजूनही 18 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू, 38 धावा, तीन षटक आणि तीन षटकांमध्ये 38 धावा अशा पद्धतीचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टीम मिटिंग नकोय प्लीज, टीम मीटिंग नको मरोई संघाचे सर्व खेळाडू प्लीज, अधिक वेळ खर्च करू नका. 6:01 झालेली आहेत. दरम्यान तीन षटकांचा खेळ अजूनही म्हणजे कमीत कमी अप्रॉक्सिमेटली 15 मिनिटं यासाठी लागणार आहेत. सूर्य अस्ताला गेलेला आहे कोणत्या पद्धतीची. 6:15 पर्यंत आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश आली. सूर्यप्रकाश तर नाही, संधी प्रकाश आहे, मात्र तरी सुद्धा व्यवस्थित आपल्याला 6:15 खेळ करायला मिळू शकतो. त्यानंतर बॅड लाईटचा सामना करावा लागेल निश्चितच. यानंतर दिलेल्या अंदाजानुसार 9 मिनिटांनी निश्चितपणे इथे अंधाराचं साम्राज्य होत जाईल, म्हणून लवकरात लवकर वेळेचं सहकार्य करायचंय. गोलंदाज आता मात्र दाखल होतोय लकी, सामना करतील प्रमोद. चला लवकर लगेच सामन्याला सुरुवात करायची. प्रवीण सामना करतील प्रमोद. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाकडे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवून फेकीकरपर्यंत 2 धावा निश्चितपणाने प्रमोद आणि अवीन या जोडीने इथे पूर्ण केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाते 16. वैयक्तिक 11 धावांवर खेळतो प्रमोद, वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय अवीन. पाहूया, प्रमोद इज बॅकबॉन ऑफ बॅटिंग ऑफ चौटा हिरवा मानकोली ए असं नेहमी म्हटलं जातं आणि ते का हे दाखवून द्यावं लागेल. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर उज्वेष्टी सोडून गेला आणि अनपेक्षितरित्या खाली राहिलेला हा चेंडू आणि म्हणून मिडल ऑफ दी बॅट घेत आला नाही प्रमोद याला. परिणामस्वरूप निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू, धावसंख्या मात्र स्थिर, बिनबाद 16. नाही शेळके सर, हा आता खेळपट्टीचा रंग आहे, कारण खेळपट्टी शांत झाली, खेळपट्टी स्लो झालेली आहे, सूर्यप्रकाश हळूहळू कमी होत आहे आणि नक्कीच चेंडू खाली राहणार आहेत. निश्चितच संधी प्रकाशामध्ये खेळला जाणारा हा सामना निश्चितपणाने हे फार मोठं आव्हान असणार आहे. चौथा हिरवा मानकोली ए संघासाठी इतकं बलाढ्य अशा पद्धतीचा स्कोर आहे आणि तो आपल्याला चेस करायचा आहे. आता मात्र उंचावरून ठेवला चेंडू, प्रमोद याची बॅट मात्र इथं तळपली, चेंडू जातो सरळ स्कोर लेग सीमापलीकडे, उत्तुंग षटकार. धन्यवाद लियान डिजे यांच्या नावाने या स्पर्धा इथे भरवल्या गेलेल्या आहेत. मानकोली गावचं जागृत देवस्थान चौट्या हिरवा यांच्या आशीर्वादाची निश्चितपणे गरज मात्र इथे हाकली जाते. पुढचा चेंडू लकी यांचा, पुन्हा एकदा सामना करतील प्रमोद. प्रमोद याने कार्पेटच्या सहाय्याने टोळून काढलेला चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, दरम्यान 2 धावा तरी सुद्धा पूर्ण. अविनी याच्या रनिंगचं मात्र चिकणेसरी ते कौतुक करावं लागेल, कारण प्रमोद याला जर आपण विचार केला तर ही इज अ इनबॉर्न रनर, चांगल्या पद्धतीने धावगतीने तो धावा नेहमी करत असतो, परंतु अविन याने त्याची तितकीच चांगली साथ द्यावी हा मात्र संगम इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र पुढे गेली आणि धावसंख्या झाली 24. अगदी बरोबर आहे, स्वतःच्या धावा तर वेगाने धावाव्याच लागतात, मात्र दुसऱ्याच्या ज्या धावा असतात त्याही वेगाने धावणं हेच खरं या क्रिकेटरचं लक्षण असतं आणि अविन ते पूर्णपणे पार पडतोय. लकी राईट आर्म राऊंड द विकेट, शॉर्ट चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाहीये.
खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, बेनिफिट ऑफ डाउट या ठिकाणी गोलंदाजाला मिळतोय. एक निर्धाव चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाकडे आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे 24. 42 धावा करायच्या आहेत अजूनही जिंकण्याचा विचार केला तर 28 धावांची आवश्यकता आहे. यानंतर पुढचा चेंडू लगे याचा सामना करतील प्रमोद. आता मात्र पुन्हा एकदा उंचावरून ठेवलेला चेंडू, चेंडू सरळ जातोय योग्य दिशा योग्य अंतर आणि चेंडू होतो चिमंतार. दोन षटक संपलेले आहेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागलेल्या 30. 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा हा देतोय चेंडू देतोय. निश्चितच दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे चिकणेसर आणि या दोन षटकाने निश्चितपणे ज्या पद्धतीने फलंदाजी इथे मात्र चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या प्रमोद आणि अविन यांनी केली आहे, निश्चितपणे शेवटचा आणि अंतिम हा सामना आणि अंतिम सामन्यामध्ये स्कोरबोर्डचं प्रेशर बऱ्याचदा असतं आणि म्हणून स्कोरबोर्डवर 52 धावा लागलेल्या आहेत आणि त्यांचा पाठलाग करणं तितकं सोपं नव्हतं. तरी सुद्धा दोन षटकांमध्ये आतापर्यंत 30 धावा धावपळकावर लावण्यामध्ये यश मिळालेलं आहे अविन आणि प्रमोद या जोडीला. यस, खेळावरून असं वाटतंय की चॅम्पियन चौथा हिरवा मानकोली ए संघाने दाखवून दिलेलं आहे की या वर्षी आम्ही नंबर 1 ला का आहोत. किती धावा ते तुमच्या समोर असल्या तरी हार मानायची नसते आणि ही हार नाही, अजूनही दोन षटकापर्यंत हार मानलेली नाहीये चौथा हिरवा मानकोली ए संघाने. अगदी बरोबर, वेलकम सुस्वागतम मंचावर शुभागमन होते कविता स्टोन सप्लायरचे मालक उद्योगपती तसेच मानकुली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय छत्रपती विठ्ठल माली या काकांचं शुभागमन झालेलं. वेलकम दीपेश माली यांनी चौथ्या रवा मानकुली या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. खरोखरच एकविरा मानकुली या संघाने आज अजिंक्यपद पटकावून आपला एकविरा आईचं नावाची जी दादागिरी आहे ती ग्रामीण क्रिकेटमध्ये दाखवून दिलेली आहे. एक अजिंक्यपद आणि एक उप विजेतेपद पटकावलेले आहे. धन्यवाद. तर दीपेश माळी यांनी ऑल द बेस्ट केलेलं आहे चौथ्या हिरवा मानकोली ए संघाला. त्यांनी आज बघितलं आपण सरोली इथे अंतिम विजेतेपद पटकावलेलं एकविरा मानकोली संघाने. 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. कळराम केनी हे षटक अतिशय महत्वाचं असेल चौथ्या हिरवा मानकोली ए संघाच्या बाजूने विजय केला तर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, गेम स्पीड अप करा प्लीज. सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि प्रकाश थोडा अंधुक झालेला आहे या क्रीडानगरीमध्ये. तरी दोन्ही संघाचे खेळाडू आपण टीम मीटिंग कमी करा प्लीज. एकविरा मानकुली या संघानं आज खरोखरच भिवंडी तालुका शिवसेना उपतालुका चषक सरवली या चषकावर नाव कोरलेलं आहे. एक धाव कम्प्लीट करतोय अविन. प्रमोद दुसरी धावेसाठी आलेले आहे आणि पाहूया इथून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही. आणि दोनच धावेवर समाधान. दोन धावसंख्येची संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 32 धावा. धीरज गोंदले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत मरवाई दिवे संघाला. धन्यवाद धीरज गोंदले. तर धावसंख्या झालेली 32, अजूनही 20 धावांची आवश्यकता. आता मात्र खेळण्याचा प्रयत्न नाहीये. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. पंच गोरख पाटील यांचा इशारा वाईटचा. नॉन स्ट्राईकला पंच आहेत. स्क्वेअर लेगचे पंच सूर्यकांत मोरे. निश्चितच टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिला होता. चेंडूची लाईन ओळखली होती अविने फलंदाजानं. शॉर्ट चेंडू पुल केलेला आहे. पॉवरफुल फटका मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बघूया काय इशारा येतो पंचांचा. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर अतिशय चांगला फटका तोलून मापून कॅल्क्युलेटर मारलेला सिक्सर अविन मालियाच्या बॅट मधून निघतोय आणि धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते ती 39 धावा संघाच्या फलकावर लागल्या आहेत. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अप्रतिम फलंदाजी. आपण पाहतोय एक सलामीवीर जोडी चौथ्या मानकुली या संघाची अविन आणि प्रमोद. सतीश
एका लोफुलटो चेंडू होता हवेमध्ये स्विंग केला होता. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातात आणि या दोन धावसंख्येनिशी संघाची धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळेल. त्या बिन बात 41 धावांची पार्टनरशिप हा रेकॉर्ड देखील चिकणे सर या स्पर्धेच्या माध्यमातून इथं नोंदवलेला आहे. चौथ्या रो मानकुले या संघानं 41 धावांची पार्टनरशिप अतिशय चांगला चेंडू हवा तसा बॅट वर घेता आला नाही, मात्र एक धाव निश्चितच पूर्ण केलेले लेग बायच्या स्वरूपात. पंच गोरख पाटील सरांचा इशारा येतोय. धावसंख्या पाहायला मिळेल ती 42 धावा, 52 धावांचं लक्ष आहे. दहा धावा दूर आहे, चेंडू शिल्लक आहेत सात. प्रमोद भोईर थोडेसे स्टेप आउट झाले होते चेंडूला, कारपेटे सारेने खेळून काढले. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक येतील. दोन धावा पूर्ण केले आहेत आणि तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र अविन हा धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. 44 धावा झाली आहेत, अजूनही विजयासाठी सहा चेंडू आणि आठ धावांची गरज. फायनल सामना कसा असावा? तर फायनलचा सामना असा असावा. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा लकीभाई, सुधाकर, प्रवीण, कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. मेगा फिनाले सुपर संडे पाहूया. चौटेरवा मानकुली ये तिसरा अजिंक्यपद उचलतोय की या उलट मरोई दिवेश संघ आपलं खातं खोलतोय. सहा चेंडू आठ धावांची गरज. निश्चितच सहा चेंडू आणि आठ धावा अशा पद्धतीचं समीकरण मैदानामध्ये आता पाहायला मिळतं. मित्रांनो, सामना अंतिम आहे आणि या अंतिम सामन्याचं विजेतेपदासाठी निश्चितपणाने 100% प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या पद्धतीचा वेळ विलंब करू नका. सहा चेंडू यानंतर फक्त आणि फक्त आपल्याला टाकायचे आहेत. समोरच्या संघाला कुठेतरी अप्रिशिएट करून लवकरात लवकर हा खेळ सुरू करावा ही विनंती. यानंतर मरुआ एक येवनी दिव्य संघाकडून गोलंदाज आलेले आहेत. संजय, सहा चेंडू आठ धावा वाचवण्यासाठी लक्कीबाई यांनी चेंडू संजय याच्या हातामध्ये सोपवलेला आहे. तर आठ धावा पूर्ण करण्यासाठी चौथ्या मानकुले संघाकडून एक स्फोटक फलंदाज रुपेश सज्ज होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर घनघणाती प्रहार. आपले विजयाचे दार मात्र शेतकऱ्यांनी खोललेले आहेत चौथ्या मानकुले संघाने. तिसऱ्या अजिंक्य पदाकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये. निश्चितच वाघाची दहाड फोडला पहाड आणि सहा धावांसाठी A1 ब्रँडेड षटकार. चेंडूचा पाठलाग केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉटच्या स्वरूपात चेंडूची सांगता. चार चेंडू दोन धावा विजयापासून दूर आहे. चौथ्यावा चषक उचलण्यासाठी चौथ्यावा मानकुली संघ. ते मात्र लेटकाटचा फाटका आणि चेंडू जाईल खेळाडू कक्षामध्ये आणि विजयी संपादन करतोय चौथ्यावा मानकुली ये. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर हरलेल्या संघाचे देखील आम्ही कौतुक करतोय आणि आजच्या दिवसावर निश्चितच मानकुली गावामध्ये दोन अजिंक्यपद आलेले आहेत. एक एकविरा मानकुली रेगुलरचा संघ, तर दुसरा चौथ्यावा मानकुली हे संघानी हे पराक्रम केलेले आहे. हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन चौथा हिरवा मानकोली हे संघ, सचिन माळी आणि सर्व संघ सहकारी, त्याचबरोबर ज्यांचा संघ आहे कार्याध्यक्ष गणेश दादा केणी. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरणाऱ्या केवणी दिवे संघाचं गोड कौतुक.